कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री। बस रे, बस काय? आई अगं हळू हो चल पट। बहिणी काय करते तू? एक मिनिट दादा, दादा शास्त्राप्रमाणे असं करावं लागतं। काय गरज आहे या सगळ्याची? काय चाललंय सगळं? माझ्यासाठी कर ना प्लीज, प्लीज माझ्यासाठी। गुरुजी गरज आहे काय सगळ्याची मला सांग। गुरुजी हा सुरू करा तुम्ही। जपा कुसुम संकाशम काशम अवदिती वाक्रम सूर्याय नमः स्वाहा। अशा प्रकारे ही विधी आणि ही पूजा संपन्न झाली। आता मनोभावे देवी समोर हात जोडा आणि तुमच्या आयुष्याचा जोडीदार तुम्हाला मिळू दे यासाठी देवीकडे मागण मागा। वसु गुरुजी सांगतात तसं कर ना। हे बघ, एक वेळ आईचं म्हणणं टाळायचं पण गुरुजींचं म्हणणं टाळायचं नाही। आता ह्या पूजेचं उद्यापन करायचं आहे। तुमच्या उपनेला जी बाहुली बांधली तिला झाडाजवळ ठेवून द्या। देवी भक्ते तुमची श्रद्धा, आता तीच तुम्हाला तुमचा साथीदार मिळून देईल। पर्यंत केलंस ना, आता अगदी शेवटच हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं। जाग जीवाचे बांधूया पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा। कसे झोंबले चांदणे मनाला तरी सुखावे सुखावे। शोधूया नव्या खुणा कर्तव्या पुन्हा। या बांधलेल्या नारळांमध्ये माझं लग्न व्हावं म्हणून आईने बांधलेल्या नारळही असणारच आहे। कोणी किती नारळ बांधतो शेवटी विधात्याच्या मनात जे आहे तेच घडणार। ए माळा, विधात्याने जोडलेल्या जोड्या तोडणारे आपण कोण रे?
अगदी ही भावली आणि या भावल्याची पण ढोली बनली आहे मग. आणि त्याला एकट्याला टाकून तू कसं बरं चाललास? ती सुंदर भावली नवरी पण त्याची वाट बघते मग. ठेव बरं तिला त्याच्या जवळ. नको ठीक आहे. एकटेपणाचं दुःख कोणालाच नाही सोसवत बाळा. अगदी भावला भावलीला सुद्धा नाही. ठेव तिला त्याच्या जवळ. आईने नवस केलाय की जर माझं लग्न झालं तर ती 100 नारळ देईल. पण मी सांगते, जर लग्न नाही झालं तर मी याहून डबल देईन. ओके? अरे तुझ्या बाहुल्याजवळ ही बाहुली कोणी ठेवली? काय हो बाहुलेराव, खूप घाई झाली तुम्हाला लग्नाची. माझ्या आईला भेटलात वाटत. गपचूप एकटाच बसायचं. ओके? ए पोरी, असं नको ग वेगळं करू त्यांना. मन दुखावतील ना त्यांची. एकत्र ठेव त्यांना. भावला भावलीला मन. आपण पण विद्याच्या हातातले भावला भावलीच आहोत की ग. जसं आपलं मन दुखावलं जातं तसं त्यांचं मन पण दुखावलं जातं की. ठेव त्यांना एकत्र. किती छान दिसत होते ते एकत्र. ही जोडी कोणी तोडू शकत नाही. अहो आला, अहो आला आला. आकाश ऐक ना, ऐक ना. आरती रे, एवढंच राहिलं रे फक्त आरतीचं. नाही नाही, आरती म्हणजे काही नाही. तू सांगितलं तसं मी सगळं केलं, पूजा सुद्धा केली. आता मी आरतीकडे थांबणार नाही. अहो अंकल, जास्त ताणू नकोस, तुटेन. तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या की नाही, केल्या की नाही. आता त्याने जर त्याच्या मनाविरुद्ध आरती केली तर त्याला पुण्य लाभणार आहे का? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.